शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आणि त्यांच्या अटकेची मागणी ठिकठिकाणावरून करण्यात आली. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने काही जिल्ह्यांमध्ये आंदोलनही केली. यानंतर हा मुद्दा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेमध्ये उचलून लावला आणि आक्रमकपणे त्यांना अटक करण्याची मागणीही केली. यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना एक कॉल आला. काय झाले या कॉलमुळे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना अधिवेशनात अटक करण्याची मागणी करणाऱ्या माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना ईमेलद्वारे अनोळख्या व्यक्तीने धमकी दिली आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे. चव्हाण यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून मेल करणारा संशयित नांदेडचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याला नांदेडमधून ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथकही रवाना झाल्याचे खात्रीशीर वृत्त मिळत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी पोलीस अधीक्षक समीर शेख भेट देणार असून या घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनात आमदार चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली होती. पृथ्वीराज यांच्या आक्रमक भूमिकेनंतर त्याचे पडसादही उमटले. त्यानंतर चव्हाण यांना पाटण कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्यात त्याने धमकी दिलीच, त्याशिवाय मेलद्वारेही त्यांना धमकी देण्यात आली. संभाजी भिडे यांना अमरावतीमध्ये राष्ट्रपित्याबद्दल अनुदार उद्गार काढून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रपित्याबाबत वाईट टिप्पणी करणे संपूर्ण देशासाठी लाजिरवाणे असून सरकारने बंदोबस्त करून त्यांना अटक करावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली होती. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.